विद्यार्थ्यांनो, आज इयत्ता आठवीसाठी आपल्याला एक कलेचा वेगळा घटक आज पाहायचा आहे आणि तो घटक असा आहे, आज आपल्याला चित्र वगैरे काय काढायचं नाही आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही असे दिग्गज चित्रकार होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपल्या पाठीमागे इतिहास ठेवलेला आहे, आपल्या कलेतून इतिहास घडवलेला आहे। असे काही दिग्गज चित्रकार या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि तेही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। अभिमानाची गोष्ट आहे, आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतो। या कोल्हापूरला कोल्हापूर असं पूर्वी नाव नव्हतं, कलापूर असं नाव होतं, कलापूर। नंतर त्याच्यामध्ये बदल होत होत काय झालेलं आहे, त्याचं कोल्हापूर झालं। कोल्हापूरला संपूर्ण भारतामध्येच कोल्हापूर शहर ओळखलं जातं। हे का ओळखलं जातं, त्याच्या पाठीमागं कोल्हापुरातल्या अनेक कलाकारांनी इतिहास घडवलेला आणि ती कला पार दिल्लीपर्यंत गेली। याला कलानगरी असं म्हणतात, कोल्हापूरला काय म्हणतात, कलानगरी। आज देखील टीव्हीवर तुम्ही अनेक सिरियल्स पाहता, स्टार प्रवाहावर ते पाहता पण सुख म्हणजे नक्की काय असतं, असे अनेक सिरियल्स आहेत, ते सगळे कोल्हापूरमध्ये तयार होत असतात। म्हणजे चित्रपटचा जो एक चित्रपट कला जी आहे, ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठं काम चालू असेल तर ते कोल्हापूरमध्ये चालू असतं। कोल्हापूरचा परिसर हा निसर्गरम्यासाठी का नाही, त्याचा उपयोग होतो त्यासाठी, म्हणून कलानगरी या नावाने ते ओळखतो। अनेक कला तिथं जन्म पावलेले आहेत। आता कलेमध्ये अनेक घटक आहेत, चित्रकला आहे, शिल्पकला आहे, नृत्यकला आहे, नाट्यकला आहे, अशा अनेक कला आहेत आणि या सर्व प्रकारच्या कला या कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आज आपल्याला कोल्हापूरमध्येच ज्यांचा जन्म झाला अशा एका चित्रकाराविषयी माहिती घ्यायची। दोन चित्रकार आहेत, हे दोन चित्रकार आपल्या कोल्हापूरचं नाव पूर्ण देशभर पसरवले। कशाच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून। त्यांनी काढलेली जी चित्र आहे, ही चित्र भारतातल्या अनेक ठिकाणी जी कला दालनं आहेत, आर्ट म्युझियम जे म्हणतो, कला म्युझियम, त्या ठिकाणी ह्यांची चित्र पाहायला मिळतात। मद्रास, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, जयपूर, औंध, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये औंध आहे, पुण्यामध्ये आहे, बेंगलोर असेल, मैसूर असेल, अशा ठिकाणी ही कला दालनं आहेत लोकांना पाहण्यासाठी। जगभरातल्या चित्रकारांची चित्र तिथं एकत्रित करून त्याचं म्युझियम तयार केलेलं अनेक ठिकाणी पाहण्यासाठी। आणि अशा या म्युझियममध्ये या दिग्गज अशा दोन चित्रकारांची चित्र आपल्याला पाहायला मिळतात, ओरिजिनल चित्र पाहायला मिळतात आपल्याला। त्यांनी स्वतः काढलेली, त्यांचे प्रिंट्स केलेले नव्हे, ज्या कॅनव्हासवर त्यांनी चित्र काढलं ते प्रत्यक्षात ओरिजिनल चित्र आपल्याला यांची तिथं पाहायला मिळतात। आता पहिले चित्रकार आपण पाहूया, बाबूराव पेंटर, त्यांचं पेंटरचं नाव पडलं त्यांना त्या काळामध्ये, ते एक श्रेष्ठ चित्रकार होते, पण पेंटरचं नाव काय पडलं ते आपण नंतर पाहणार, लक्षात लागा। आता यांचा जन्म कधी झाला पहा, 1892 मध्ये यांचा जन्म झाला कोल्हापूरमध्ये। कधी जन्म झाला, 1892 मध्ये, म्हणजे
फार प्राचीन गोष्ट आहे ती 1892 म्हणजे 1992 100 वर्ष झाली. आता परत हे 20 वर्ष झाली म्हणजे 20-30 वर्ष संपली म्हणजे 130 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. चालेल का? त्यावेळी त्यांचा जन्म झाला आणि 1954 त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे 54 वर्षे आणि ही 8 वर्षे. चालेल का? म्हणजे जवळजवळ 60-62 वर्षे त्यांचं कार्य त्यांनी केलेलं आहे. 60-62 वर्षांनी जगलेलं आहे. आता यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि कोल्हापूरचे एक प्रख्यात चित्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. कोल्हापूरमध्ये त्यांचा पुतळा देखील आहे. कोल्हापूर बांधवांनी जाण ठेवून त्यांची काही शिल्पं चौकामध्ये बाबूराव पेंटरांची काही शिल्पं देखील आपल्याला तिथं पुतळे उभा केलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण जो आपल्या शहराचं नाव मोठं करतो, आपल्या देशाचं नाव मोठं करतो, त्यांचे पुतळे आपण उभे करतो, आहे ना, तशा पद्धतीनं कोल्हापूरचं नाव ज्यांनी मोठं केलं ते बाबूराव पेंटरांचं शिल्प आपल्याला कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळतं आपल्याला. आता यांची कामगिरी आपण पाहूया की त्यांची कल्पकता जी होती, लक्ष द्या, कल्पकता याचा अर्थ काय? स्वतःच्या डोक्यामध्ये काहीतरी युक्त्या, कलेच्या बाबतीत नवीन नवीन युक्त्या शोधून काढणे ही त्यांची कल्पकता अतिशय अचाट होती त्यांची. सरळ बसून घ्या, अचाट अशी कल्पना होती त्यांची. तर काय केलंय पहा, एक व्यासंगी चित्रकार म्हणून एक नाद असते ना व्यासंग, अचाट व्यासंग असत चित्र काढण्याबद्दल. आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. अष्टपैलू, अष्टपैलू कोणाला म्हणतात, कोण सांगेल अष्टपैलू? ज्या व्यक्तीच्या ठिकाणी अनेक कला असतात, कुठल्याही क्षेत्रातली माहिती, संपूर्ण माहिती असलेली व्यक्ती, आणि प्रत्यक्षात ते त्याचं प्रात्यक्षिक करणारा असतात. असे अनेक व्यक्ती समाजामध्ये असतात, अष्टपैलू असतात, एका क्षेत्रामध्ये नसतात ते. अशी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. आता अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय, ह्याच्यावर आणखी कुठल्या कला होत्या आपण पाहायचं आहे की ते चित्रकारितेबरोबर फक्त चित्रकारच नव्हते, फक्त ते चित्रकारच नव्हते तर काय करत होते पाहते, आणखी त्यांनी अनेक चित्रपट देखील निर्माण केले. बघा किती वर्षापूर्वीचा काळ आहे, त्यावेळी सिनेमा म्हणजे काही माहीत नव्हतं, सिनेमा म्हणजे काही माहीत नव्हतं लोकांना, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट देखील पाहायला मिळत नव्हतं. तर त्यांनी काय केलेलं आहे पहा, की परदेशातील शूटिंग करायचा जो कॅमेरा असतो तो कॅमेरा पाहून स्वतः त्यांनी कॅमेरा तयार केला, शूटिंगचा कॅमेरा त्या काळामध्ये. बघा ऐका इकडे, म्हणजे इंजिनिअरिंगचं देखील ज्ञान होतं त्यांना. एखादं मशिनरी पाहून तसंच तयार करायचं, कोल्हापूरमध्ये तयार करायचं, कॅमेरा तयार करायचा आणि त्याच्यापासून शूटिंग करून चित्रपट तयार करायचं हे पहिल्यांदा भारतात कोणी केलं असं? भारतात प्रथम, ऐका इकडे, भारतात म्हणतो मी, भारतात पहिल्यांदा चित्रपट शूटिंग घ्यायचा, कॅमेरा स्वतः तयार करून त्याचं शूटिंग करून चित्रपट मुखपट पहिल्यांदा कोणी निर्माण केला असेल तर तो बाबूराव पेंटरने केला. ही किती कल्पकता होती पण अतिशय आचार काम आहे. पहिल्यांदा मुखपट, मुखपट म्हणजे त्या चित्रपटामध्ये फक्त हालचाली दिसायच्या, लक्ष द्या, ऍक्शन फक्त, बोललेला आवाज यायचा त्याचा शोध लागला नव्हता असो. नंतर मग त्या फिल्ममध्ये एका साईडला असं व्हिडिओवर ऍडिओ असं तयार झालं आणि मग बोललेला आवाज आपल्याला चित्रपटामध्ये नंतर ऐकायला मिळू लागला. पण मुखपट पहिल्यांदा भारतामध्ये कुणी तयार केला असेल तर तो बाबा पेंटर. तर ही दुसरी कला झाली. तिसरी कला कोणती त्यांची पहा,
की ते एक चांगले शिल्पकार देखील होते. लक्षात आहे नाही? चित्रकार चित्रकलेपेक्षा अवघड कला कुठली असेल तर ते शिल्पकला. चित्र काय कागदावर आपण आहे तसं बघून काढू शकतो. रंग द्यायचं काम असतं, सोपं काम आहे ते. फक्त त्या चित्रकलेमध्ये आपलं निरीक्षण शक्ती जर चांगली असेल चित्र अति वास्तव बनतं, उत्कृष्ट चित्र बनतं. पण शिल्प कसं आहे पा, हे शिल्प म्हणजे घन वस्तू आहे, दगडामध्ये तयार करायचं आहे, हुबेहूब तसंच तयार करायचं आहे. त्याचे अनेक प्रोसिजर असतात. शिल्प करायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. पूर्वीचे प्राचीन काळामध्ये शिल्पकार काय करायचे, दगड घ्यायचा मोठा आणि हातोडी छिन्नी घेऊन शिल्प तयार करायचे. त्या प्राचीन शिल्पकारांचं काम आचार होतं. तुम्ही जर खजुराहोची शिल्प जर बघितली, मंदिरं खजुराहो मध्य प्रदेशमध्ये प्रचंड अशी मंदिरं आहेत शिल्पकलेचं उत्कृष्ट. 80 मंदिरं आहेत मोठमोठ्याशी, 85 मंदिरं आहेत. ती कला आणि आत्ताची शिल्पकला याच्यामध्ये फरक आहे. शिल्पकला म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आहे तसं शिल्प तयार करणे. हे दगडातून कोरून देखील करू शकत होते पूर्वी, पण आत्ता जे आहे नवीन पद्धतीनं त्याला अनेक स्टेप्स आहेत. काय त्याला, पहिल्यांदा मातीपासून, पांढरी माती मिळते चिकन माती, त्याच्यापासून तुम्हाला समोर बसवून तशा पद्धतीचा चेहरा मातीपासून तयार करून घ्या, चिखलापासून दूर तयार करून घ्या. ते तुम्हाला समोर बसवायचं, एक स्टँड असतो असा, स्टँडवर मातीचा वळा लावायचा आणि तुमचं नाक कसं आहे तसं नाक चिखलापासून तयार करायचं, डोळे आहेत तसे डोळे तयार करायचे, कान आहेत तसे कान, असं सगळं तुमचं म्हणजे चेहऱ्याचा आकार कसा आहे. इथं मानेपर्यंतचा भाग तिथं क्लोजअप अशा पद्धतीनं शिल्प पहिल्यांदा मातीपासून तयार केलं आणि म्हणजे एकाला एका भट्टीमध्ये घालून त्याला घट्ट केलं जातं, ओतीव काम केलं जातं त्याचं. त्याचे अनेक स्टेप्स आहेत असे. त्याचा मोल्ड तयार केला जातो, साचा तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये परत हे रसायन होतो, पंचधातू किंवा तांबे ओतून वितळवून त्याच्यामध्ये ओतून ते त्या पद्धतीनं शिल्प तयार करतात. एक शिल्प तयार करायला त्याचं कमीत कमी 1-2 वर्षे लागतात, एवढं त्याचं प्रोसिजर आहे. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं शिल्प तयार करण्याची कला देखील, अशा प्रमाणे शिल्प तयार करण्याची कला देखील या भावरव पेंटिंगमध्ये होतो. म्हणजे अशा पद्धतीने हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. शिल्पकार झालं या क्षेत्रात तर त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी सारखं काम केलेलं आहे. सतत व्यासम, सतत काम करत राहायचं आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये 130 वर्षापूर्वी त्या काळामध्ये लक्षात येईल नाही, त्या काळामध्ये आजच्यासारखे रंगीत चित्रपट नव्हते, घरामध्ये TV नव्हते. तर त्या काळामध्ये श्रेष्ठ असलेली कला कोणती, म्हणजे की नाटक कला, नाट्यकला. मोठमोठी नाटक मंडळे होती त्या काळामध्ये. आणि आज आपण नाटकामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये पडद्यावर काय करतो, स्क्रीन पाडतो, चित्र पाडतो आपण. एखाद्या शेतकऱ्याचं दृश्य असेल तर पाठीमागं शेतातलं शेतकऱ्याचं दृश्य, एखादं घर, शेतातला मळा असं दृश्य टाकतो आपण. आज युग हे आधुनिक युग आलेलं आहे, पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी साधं शूटिंग देखील करता येत नव्हतं. मग त्या काळी कुठलं माध्यम वापरत असत की पाठीमागं कापडी पडदा. ऐका, एका नाटकामध्ये एखादा प्रसंग चाललेला आहे, घरातला प्रसंग चाललेला आहे, मग पडद्यावरचं चित्र काय असायचं, दरवाजा, खिडकी, हां, किंवा एखादं शेतातलं दृश्य असेल तर तिथं शेताचं दृश्य असलेलं, शेतातला प्रसंग असेल तर शेतातलं दृश्य असलेलं एखादा पडदा, रंगवलेला पडदा, चित्र काढलेला कापडी पडदा असायचा. किंवा एखादा गावातलं असेल तर गावातलं दृश्य असायचं पाठीमागं पडदा, एक पडदा सोडायचा दुसरा वाढायचा. जसं प्रसंग बदलेल
त्या पद्धतीनं पडदे खालीवर घेत असत, गुंडाळून घेत असत. तिथं माणसं बसलेली असायची. आता गावातलं दृश्य आलंय, गावातला प्रसंग आहे नाटकामध्ये, हां. मग तो शेतातला पडदा काय करायचा, वडायचा वर, तिथं गुंडाळात वर जायचा आणि मग गावातलं दृश्य असलेला पडदा खाली सोडायचा, तोपर्यंत लाईट बंद करायची. अशा पद्धतीनं त्यावेळी सिस्टीम होती. म्हणजे असं का करत असत पा की ते नाटक प्रभावी व्हावं, प्रेक्षकांना ते आवडावं, प्रसंग हुबेहूब वाटावा, यासाठी हे नाटकाचे पडदे त्या काळात वापरले जायचे. आणि मग हे नाटकाचे पडदे तयार करण्यासाठी उत्तम प्रकारचे चित्रकार लागत असत. एक एक पडदा करायला महिना महिनाभर लागायचा. मोठमोठे पडदे असे, त्याचं स्केच करायचं, मग त्याच्यामध्ये रंग भरायचे, वेळ लागत असत. आणि अशा पद्धतीचे पडदे तयार करायचं हुबेहूब अगदी जिवंत पडदे तयार करायचं काम त्या काळामध्ये मोठं काम या बाबूराव पेंटरमेंटनी केले. ही नाटकं नाटक मंडळ जी होती ती अतिशय श्रेष्ठ दर्जाची होती. मुंबईमध्ये वगैरे जे मोठमोठे नाटक कंपन्या होत्या ना त्या काळामध्ये, त्या नाटक कंपन्यासाठी त्यांनी अनेक असंख्य असे पडदे त्या काळामध्ये तयार केले. आणि ते नाटक पाहण्यापेक्षा लोक काय करत असत, तो काढलेला पडदाच बघत बसत असत. इतके उत्कृष्ट श्रेष्ठ दर्जाचे पडदे त्यांनी त्या काळामध्ये केलेले. त्याच्यानंतर तुम्हाला मागे सांगितलं मी की त्यांनी स्वतः कॅमेरा तयार करून, बघा, स्वतः शूटिंगचा कॅमेरा तयार करून मूकपट जमाना त्या काळामध्ये सुरू केला. लोकांना माहितच नव्हतं चित्रपट म्हणजे काय असतंय, पडद्यावर चित्र दिसतंय, असं मशीन फिरवल्यावर ते माणसं पळतात, ॲक्शन केलेली पळत असतात, भांडलेली दिसतात, हे लोकांना माहितच नव्हतं. तर यांनी परदेशातला कॅमेरा पाहून तशा प्रकारचा कॅमेरा तयार करून शूटिंग करून एक मूकपट जमाना त्या काळामध्ये कुणी तयार केला, या बाबूराव पेंटरनी शूट केला आहे. आता यांच्या चित्रामध्ये काय वैशिष्ट्य होती पा, यांच्या चित्रामध्ये रंग जे आहेत, रंग आणि रेषा आणि प्रमाण, प्रत्येक चित्रकाराचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. ऐकले हे, प्रत्येक चित्रकाराचं एक वेगळं वैशिष्ट्य काय असतं की आपली स्वतःची काहीतरी शैली त्याच्यामध्ये, स्टाईल ज्याला म्हणतो तुम्ही, त्या चित्रामध्ये दाखवतात. तर यांच्या चित्रामध्ये वैशिष्ट्य काय होती, रंग रेषा प्रमाण हे व्यवस्थित असायचं आणि त्या चित्रामध्ये सौंदर्य असायचं. मी तुम्हाला त्यांनी काढलेली काही चित्रं तुम्हाला नंतर मी मोबाईलवर तुम्हाला दाखवणार आहे, चल का, त्या काळाचे चित्र तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यांची रंग योजना जी असायची ती अतिशय आल्हाददायक, याचा अर्थ काय, मनाला प्रसन्न वाटत. काही चित्र जी असतात ते रंग डल असतात, अगदी सतेज फ्रेश वाटत नाही, पण यांची चित्र जी असायची ती अतिशय आल्हाददायक अशा पद्धतीची रंग योजना त्यांच्या चित्रामध्ये असायची. आता यांनी चित्र जी काढलेली आहेत ते कोणकोणत्या प्रसंगावर काढलेले आहेत पा, ऐकाय. प्रत्येक चित्रकाराचं एक वैशिष्ट्य वेगळं असतं की काही चित्रकार ठराविक विषयावरच चित्र काढतात. आता यांनी या बाबूराव पेंटरनी कोणत्या कोणत्या विषयावर काढलेले आहेत पा, की पुराण काळातील प्रसंगावर त्यांनी चित्र काढलेले, ऐकाय. मग कोणत्या पुराणातील असतील सांगा बघूया, आपल्या भारतात गाजलेले महाभारत, रामायण है ना, असे जे प्रसंग आहेत या विषयावर त्यांनी अनेक प्रसंग चित्र काढले. आता लक्ष द्या, चित्र बघून काढणं सोपं आहे, पण एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली आणि त्या गोष्टीवर आधारित स्वतः चित्र तयार करणे. तुम्ही काही घरामध्ये कॅलेंडर लावता पा, कॅलेंडर की श्रीकृष्ण अर्जुनाला काहीतरी उपदेश करत आहे, रथ आहे बाजूला, घोडे, अर्जुन पाया पडत आहे श्रीकृष्णाचं, है ना, गुडघे टेकून असं नमस्कार करतो आहे आणि श्रीकृष्ण हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन अर्जुनाला काहीतरी उपदेश करत असलेलं चित्र तुम्ही बघितलं की नाही.
मग चित्रकारांनी काय अर्जुनाला पाहिलेलं आहे का कसा होता तो अर्जुन श्रीकृष्ण कसा होता माहिती आहे चित्रकाराला? नाही, प्रसंग फक्त सांगितला त्यांना चित्रकारांना आणि त्या आधारावर त्यांनी स्वतः ते चित्र तयार करून त्या पद्धतीने त्याची निर्मिती केली. म्हणजे चित्रकाराचं काम हे अतिशय अवघड असतं. एखाद्या प्रसंगावर एखाद्या कथेवरून ते चित्र निर्माण करणं हे अतिशय अवघड असतं. त्यासाठी कल्पकता पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. तो जातिवंत चित्रकार लागतो तर त्या चित्राची निर्मिती होत असते. तर अशा पौराणिक विषयावरती यांनी अनेक चित्र काढलेले, यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्या काळामध्ये अनेक चित्रपट तयार केले, त्यांचे कॅलेंडर्स घरोघरी पोचले. त्यांनी तयार केले कॅलेंडर्स चित्र महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या घरामध्ये गाजू लागली. चित्रपट खेडेगावामध्ये, अनेक खेडेगावामध्ये हे मूकपट चित्रपट लोक पाहू लागले. एक मनोरंजनाचा भाग लोकांना त्यावेळी कळू लागला आणि लोकांना आनंद देण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि या सर्व कार्यावरून यांनी 60-62 वर्षाचे अथक असं काम केलेलं आहे. न थकता जे अथक असं काम केलेलं आहे हे काम पाहून त्यांच्या कार्यावरून त्या काळातल्या सरकारनी किंवा भारतीयांनी त्यांना कोणत्या नाव पदवी दिली आहे? कला महर्षी. कोणती पदवी दिलेली आहे त्यांना? कला महर्षी अशी पदवी दिली आहे. कला महर्षी असं त्यांची ओळख. लक्षात घ्या, अशा पद्धतीचं मोठं काम या बाबुराव पेंटर कोल्हापूरचे त्या काळामध्ये केलेले आहे आणि त्याचा उपयोग आज देखील आपल्याला होत असतो. आता दुसरे चित्रकार आबालाल रहेम यांचं कार्य देखील फार मोठं आहे. यांचाही जन्म कोल्हापूरमध्ये झालेला आहे. 19व्या शतकाच्या अखेरला, ऐका, 19व्या शतकाच्या अखेरीस कोल्हापूर संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थान म्हणजे कोणाचं संस्थान रे? शाहू महाराज है ना. तर या संस्थानामध्ये एक संस्थानिक चित्रकार म्हणून शाहू महाराजांनी त्यांना राज्याश्रय दिलेला होता. त्यांनी आपल्या दरबारामध्ये एक श्रेष्ठ दर्जाचे चित्रकार म्हणून आबालाल रहमान यांना आपल्या दरबारी ठेवले होते. कोल्हापूर संस्थान म्हणजे भारतातलं मोठं संस्थान आहे आणि या दरबारामध्ये आबालाल रहमान एक श्रेष्ठ दर्जाचे चित्रकार म्हणून त्यांना राज्याश्रय मिळालेला होता. आता त्यांची चित्र कोणत्या पद्धतीची होती पहा. त्यांचा मुख्य विषय होता तो निसर्ग चित्र, लँडस्केप इंग्रजीमध्ये म्हणतात. काय म्हणतात? लँडस्केप. म्हणजे प्रत्यक्षात निसर्गामध्ये जाऊन, प्रत्यक्षात निसर्गात जाऊन निसर्गाचं रेखाटन आणि रंगकाम करणं. आजचे चित्रकार काय करतात? एखादा चांगला सीन असेल तो कॅमेऱ्याने काढून घेतात, त्याचं प्रिंट काढून घेतात आणि घरामध्ये येऊन चित्र काढतात. पूर्वीच्या चित्रकारांना कॅमेरा माहीत नव्हता, प्रत्यक्षात निसर्गामध्ये जायचं, डोंगर दऱ्यांमध्ये जायचं, नदी काठाला जायचं आणि त्या ठिकाणी एखादं दृश्य चांगलं दिसले तर त्यासाठी काय करत असत ते लक्ष द्याकडे. तर एक वहीचा पुट्टा घ्यायचा, आयताकृती कापायचं, त्याला खिडकी तयार करायची, त्याला एक काठी घालायचं, कुठंतरी रोवायचं त्याला आणि त्या आयतामध्ये जेवढं दृश्य दिसतंय ना त्या आयतातून पाहायचं. जेवढं दृश्य दिसतंय तेवढंच आपल्या कॅनव्हासवर चित्र काढायचं आणि रंगवायचं. आयडिया चांगली आहे की नाही? चित्र म्हणजे काय? ठराविक आकारमानामध्ये जे दृश्य दिसतं त्याला आपण चित्र म्हणतो.
मग ठराविक आकारमान आपण निश्चित केलं पाहिजे. पुठ्ठ्याला असं आयताकृती कापलं, काठी लावली, त्याला समोर ठेवलं, त्यात जेवढं दिसतंय आपल्याला त्या आयतामध्ये जेवढं दिसतं तेवढं चित्र इकडे काढायचं, तिथं जे रंग आहेत ते इथं रंग लावायचे. अशा पद्धतीनं आबाला रहमाननी निसर्गामध्ये प्रत्यक्षात जाऊन तिथं चित्र निर्माण केलेली आहे. आता निसर्गचित्र ह्या त्यांचा आवडीचा विषय. पेन्सिल स्केचेस, पेन्सिलमध्ये देखील ते समोर बसून व्यक्तीला काढणे किंवा निसर्गचित्र काढणे हे अतिशय आवडीचा विषय आहे. समोर बसून एखाद्या व्यक्तीला हुबेहूब काढायचं, पेन्सिलमध्ये काढायचं, कमी रेषेमध्ये ओळखलं पाहिजे. आता एखाद्या घरातील व्यक्तीला बसवलं की कमी रेषेमध्ये पटकन ओळखता आलं पाहिजे की ही व्यक्ती तीच आहे, ही त्यांची कला चांगली आवडत होती त्यांना. त्याच्यानंतर शेडिंग्स, त्या पेन्सिलच्या बुकटीचाच बुकटी करून त्याच्यानं शेड द्यायचं रेखाटन करून, हे त्यांचा आवडीचा विषय होता. फिगर पेंटिंग, पूर्ण व्यक्तीला बसवायचं, सजीवंत बसवायचं. शाहू महाराजांची चित्र देखील त्यांनी त्या काळामध्ये काढलेली, प्रत्यक्ष शाहू महाराजांना पुढे बसवायचं, आणि त्यांचे अनेक पेंटिंग त्यांनी त्या काळामध्ये केलेले. कोल्हापूरला तुम्ही जर न्यू पॅलेसमध्ये जुना राजवाड्यामध्ये वगैरे गेला तर आबाला रहमाननी काढलेली चित्र तुम्हाला तिथं पाहायला मिळतात त्या काळातले. लक्षात आलं का? त्यावेळी कॅमेरा नव्हता, समोर व्यक्तीला बसवायचं आणि त्याचं पेंटिंग करायचं. आणि आज देखील ती पद्धत आहे. लक्ष द्या, मोठमोठे जे श्रीमंत लोक आहेत भारतामध्ये ते आपल्या घरात जे पेंटिंग लावतात ते कॅमेऱ्याने काढलेले लावत नाही. की भारतामध्ये जे श्रेष्ठ दर्जाचे अजून देखील चित्रकार आहेत, समोर बसायचं स्वतः, त्यांच्या हातून आपलं पेंटिंग कॅनव्हासचं पेंटिंग मोठं करून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये लावतात. त्यासाठी लाखो रुपये देतात, त्यासाठी एक चित्रासाठी लाखो रुपये देतात. कारण हे कॅनव्हासचं पेंटिंग जे असतं ते अनेक वर्षे टिकतं. आणि चित्रकार काय करत असतो, एखादी व्यक्ती जर सावळ्या रंगाची असेल तर रंगामध्ये बदल करून त्याला गोरा देखील करू शकतो, तो बदल करू शकतो. चित्राला उठाव आणण्यासाठी वेगवेगळ्या रंगयोजनेचा त्याच्यामध्ये वापर करतो तो. त्यामुळं हाताने काढलेले हे जे पेंटिंग असतात ते अजून देखील श्रेष्ठ दर्जाचे मानले जातात. तर अशा पद्धतीनं पोर्ट्रेट म्हणजेच ते समोर व्यक्ती बसवणे आणि ऑइल पेंटनं काढणे. ऑइल पेंट म्हणजे हे अनेक वर्षे टिकणारं एक रंग माध्यम आहे. कॅनव्हास कापड असतं, तुम्ही क्वालिटमध्ये जे कॅनव्हास घालता की नाही तशा पद्धतीचं कापड असतं जाड, आणि ते फ्रेमला फिट करतात आणि त्याच्यावर जी ऑइल पेंटनं जे पेंटिंग केलेलं असतं ती 100, 200, 300 वर्षे ते पेंटिंग करतात. अजून देखील वेगवेगळ्या म्युझियममध्ये हे पेंटिंग आपल्याला इंग्रजांच्या काळातले जुन्या चित्रकारांचे आपल्याला पेंटिंग आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात आलं का? तर हे कॅनव्हासचं जे पेंटिंग आहे हे अनेक वर्ष टिकणार. तशा पद्धतीचे पोर्ट्रेट्स हे आबाला रहमान काढत असे. तर असे अनेक चित्रप्रकार त्यांनी हाताळलेले, म्हणजे निसर्गचित्र, पेन्सिल स्केचिंग, पेन्सिल शेडिंग, पोर्ट्रेट, फिगर पेंटिंग, हे सगळ्या प्रकारची चित्रं त्या काळामध्ये त्यांनी हाताळलेली आहेत. आता हे ह्यांचं कार्य पाहून 1885 व 1891 लक्ष द्या, ज्यावेळी इंग्रजांचा काळ होता भारतामध्ये ते त्यावेळच्या व्हॉईसरॉयनी, जे भारताचे जे मुख्य होते इंग्रजांचे, व्हॉईसरॉयनी काय केलेलं आहे, त्यांचं हे कार्य पाहून त्यावेळी त्यांना सुवर्णपदक दिलेलं आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे इंग्रजांनी आबाला रहमाननी. त्यावेळी त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे, म्हणजे इतके श्रेष्ठ दर्जाचे चित्रकार त्या काळात हे आबाला रहमान ओळखत असत. इंग्रजांचे जे पण चित्रकार होते, परदेशाचे पण चित्रकार भारतामध्ये होते, पण त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ दर्जाची चित्र आबाला रहमाननी त्या काळामध्ये काढलेले आहेत. म्हणून भारतातलं सगळ्यात श्रेष्ठ असलेलं पदक सुवर्ण पदक त्या काळामध्ये त्यांना 1885 मिळालेलं आहे. आणि ते कोल्हापूरचे होते एवढं लक्षात ठेवा. त्या काळात आबाला रहमाननी आपली चित्र भारतामध्ये अनेक ठिकाणी नेऊन त्याची प्रदर्शनं भरवलेली आहेत. त्यामुळं भारतभर त्यांचं नाव त्या काळात.
आता त्यांची चित्र कोणकोणते आहेत पहा, कोटी तीर्थ म्हणून कोल्हापूरच्या भागामध्ये असलेली ठिकाणं कोणकोणते आहेत पहा, कोटी तीर्थ एक आहे, रावणेश्वर मंदिर एक आहे, रायबाग मंदिर, पंचगंगा नदीचा जो घाट आहे त्या ठिकाणी अनेक चित्र त्यांनी काढलेली आहेत। अशा पद्धतीने त्यांची ही चित्र त्या काळामध्ये उत्कृष्ट ठरलेली आहे आणि जलरंग माध्यमावर त्यांचं प्रभुत्व होतं। लक्ष द्या, अनेक माध्यम आहेत चित्रकलेमध्ये, अनेक माध्यम असतात, वॉटर कलर, पोस्टर कलर, त्याच्यानंतर ऑइल कलर, आणि सगळ्यात अवघड जे एक माध्यम असेल ते म्हणजे जलरंग, वॉटर कलर। एकदा चित्र काढला की ते खोडता आपल्याला ते बदलता येत नाही, कारण ते पाण्याचे रंग एकदा लावला तुम्ही कागदावरती, वेगवेगळ्या प्रकारचे कागद असतात त्याच्यावरती चित्र काढत असतात, ते स्टँडर्ड कागद असतात, आणि त्याच्यावर एकदा तुम्ही व्यक्तिचित्र काढत असताना डोळ्याचा एकदा रंग दिला तिथं आणि जर चुकलं ते त्याच्यात दुरुस्ती करता येत नाही। वॉटर कलरनं काम करत असताना परफेक्ट एकदा आणि एकदाच काम करायचं, दुरुस्ती नाही, जर चुकलं तर तो कागदच बदलून टाकायचा, दुसरंच काढायचं परत। असं हे जलरंग वॉटर कलर अवघड असतंय काम, पुन्हा त्यात काम करता येत नाही। ऑइल कलरमध्ये मात्र करता येते आपल्याला, ऑइल कलर जे असतात ना ते चिकट असतात, जर डोळ्याचा आकार चुकला रंगवताना तर पुन्हा ते पुसून परत रंग लावता येतात, पण वॉटर कलरमध्ये दुरुस्ती करता येत नाही। पण आत्मविश्वासानं जलरंगामध्ये वॉटर कलरमध्ये काम करणारे एकमेव चित्रकार कोण असतील तर ते आम्हाला परफेक्ट काम, एकदा एकदा ब्रश मारला की परफेक्ट सगळे होबे होईल, त्याच्यावर प्रभुत्व होतं त्यांचं। आणि उत्कृष्ट रंगांची हाताळणी करणे, रंगांचा तेजस्वीपणा ठेवणे, रंगवत असताना लक्ष द्या, रंगवत असताना रंग डल पडणार नाही, खराब होणार नाही, रंग टवटवीत कसे दिसतील याचा विचार पहिल्यांदा पाहिजे। म्हणून ते रंग हाताळणीचे आहे, त्याची रंग टवटवीत कसे दिसतील चित्रामध्ये हे आम्हाला रहमान अतिशय त्याची काळजी घेते सर। आणि रंगसंगती, चित्र पाहिल्या म्हटल्यानंतर रंगसंगती महत्त्वाची, रंगसंगती ठेवणे हे देखील याचं भान देखील या आम्हाला रंगांना अतिशय चांगल्या प्रकारचं होतं, अतिशय चांगल्या प्रकारची रंगसंगती ते हाताळत असत आणि हे त्यांच्या चित्रातील खास अशी वैशिष्ट्ये होती। अशा पद्धतीनं हे दोन चित्रकार बाबूराव पेंटर त्यांना कलामवर्षी पदवी मिळाली आणि आबादाल रंगांना सुवर्णपदक, इंग्रजांच्या काळामध्ये त्यांना काय मिळालं आहे, संपूर्ण भारतातल्या चित्रकारांमध्ये त्यांना पहिलं प्राईज मिळालेलं आहे सुवर्ण पदक त्या काळामध्ये। असे श्रेष्ठ दर्जाचे दोन चित्रकार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे। आपल्याला मोबाईलमध्ये किंवा त्यांच्या जीवनावरती काही पुस्तकं देखील आहेत ती आपण वाचली पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून काहीतरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। धन्यवाद।